आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक हे राष्ट्रीय स्मारकाच्या पाहणी उपमुख्यमंत्री आणि आपले सर्वजण केलेली आहे। यामध्ये एक ऐतिहासिक स्मारक हे होतंय बाळासाहेबांच्या जीवनावरचं आणि त्याचं जवळपास पहिल्या टप्प्याचं काम 50%पेक्षा सिव्हिल वर्क जे आहे पूर्ण झालेलं आहे आणि ते जवळपास मार्च 2023 पूर्वी कंप्लीट होईल आणि त्याचबरोबर जे सेकंड दुसरा टप्पा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये इंटरप्रिटेशन सेंटर असेल, ऑडिओ व्हिडिओ सगळ्या ज्या काही बाळासाहेबांची भाषणं आहेत, चित्र आहेत, व्यंगचित्र आहेत, त्यांच्या जीवनावरचा पूर्ण राजकीय जो प्रवास आहे तो दुसऱ्या टप्प्यात त्याचं काम सुरू होईल आणि त्यासाठी देखील आवश्यक ज्या बाबी आहेत त्याची देखील लवकरात लवकर पूर्तता केली जाईल आणि हे स्मारक जे आहे हे लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांसाठी एक प्रेरणादायी ठरेल त्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आम्ही युद्धपातळीवर हे स्मारक पूर्ण व्हावं यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। सीएम साहेब बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती यादी तयार झालेली आहे। आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष गट वेगळा केलेला आहे तर या समितीमध्ये आपले देखील काही आमदार खासदार? आता हे स्मारक जे आहे लवकरात लवकर पूर्ण व्हावं, लोकांना ह्या स्मारकापासून बाळासाहेबांच्या कामापासून प्रेरणा मिळावी, या स्मारकामध्ये हजारो लाखो लोक येतील, या राज्याला देशाला दिशा देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं आणि म्हणूनच आम्ही हे स्मारक शासनाच्या वतीने लवकरात लवकर कंप्लीट झालं पाहिजे आणि ते सगळ्यांनाच लाखो लोकांना प्रेरणादायी ठरलं पाहिजे आणि म्हणून याचं स्मारकाचं काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज आम्ही देवेंद्रजी आपल्या पक्षाकडनं मागणी होते की सध्या समिती जी आहे ती स्थगित करून या ठिकाणी सरकारने आपल्या ताब्यात घेण्यात अशी पक्षाची कुठलीही मागणी नाही। वैयक्तिकदृष्ट्या कोणाला काही वाटत असेल तर ते वाटणं शक्य आहे, पण भारतीय जनता पक्षाने अशी कुठलीही मागणी केली नाही। बाळासाहेबांचं स्मारक आहे हे जनतेचं स्मारक आहे, ते जनतेचंच राहणार आहे। त्याच्या मॅनेजिंग कमिटीत कोण आहे कोण नाही आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। हे स्मारक तयार करण्याकरता त्या काळामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री असताना आम्ही कायदा करून ही जागा हँडओव्हर केलेली आहे। MMRDF त्यावेळी आम्ही मान्यता दिली आणि MMRDF काम होईल हे सांगितलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला। त्यानंतर त्या विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे आली, त्यांनी त्याला निधी उपलब्ध करून देऊन या कामाला गती दिली आणि आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि ते मुख्यमंत्री असतानाच या स्मारकाचं काम देखील पूर्ण होणार आहे। आम्हाला स्मारकाचं काम पूर्ण होऊन ते जनतेला समर्पित करण्यामध्ये रस आहे, त्याच्या समितीत कोण आहे याबद्दल आम्हाला काही रस नाही। आज यहाँ पर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक जो है ये ऐतिहासिक स्मारक या लोगों को समर्पित करने के लिए ये सरकार के माध्यम से जल्द पूरा हो ऐसी हमारी मंशा है, हमारा प्रयत्न है और इसीलिए मैं और उप मुख्यमंत्री और हमारे सभी सहयोगी यहाँ आए हैं। लगभग पहला जो फेज़ है उसमें सिविल वर्क 50% से ज़्यादा हुआ है और सेकेंड फेज़ जो है उसे जो भी आवश्यक बातें हैं आवश्यक चीज़ें हैं उसकी भी तैयारी शुरू है और जल्द से जल्द सेकेंड फेज़ भी शुरू हो जाएगा और ये पूरे हजारों लाखों लोगों को एक प्रेरणा देने वाला प्रेरणादायी स्मारक होगा और इसलिए ये जनता के लिए जल्द से जल्द समर्पित करना हमारा काम है और उसी लिए हम लोग यहाँ हैं। देखिए इसकी कमेटी में कौन है इसको लेकर हम कोई विवाद नहीं करना चाहते। ये बाला साहेब जी का स्मारक है, जिस समय मैं मुख्यमंत्री था उस समय कानून बनाकर हमने स्मारक के लिए ज़मीन दी। इसके साथ साथ उस समय MMRDA से हमने इसको मान्यता भी दी। माननीय शिंदे साहब उसके बाद अर्बन डेवलपमेंट के मिनिस्टर बने, उन्होंने इसके लिए पूरा निधि पैसा उपलब्ध कराया, स्वयं इसकी ओर ध्यान दिया और मेरा विश्वास है कि
शिंदे जी मुख्यमंत्री रहते रहते ही हम लोग इस स्मारक का काम पूरा करेंगे और ये जनता को समर्पित होगा। हमारा उत्तरदायित्व जनता के प्रति है और जनता को बाला साहब जी के कार्यों से प्रेरणा मिले इसलिए ये स्मारक बनाया जा रहा है। दूसरा कोई विवाद हम नहीं करना चाहते। मनसेचा आरोप आहे की हे स्मारक जे आहे किंवा ही वास्तु जी आहे प्रायव्हेट मीटिंग साठी वापरली जाते, मातोश्री तीन म्हणून याचा उपयोग केला जातो। मला असं वाटतं की प्रायव्हेट मीटिंग करता कोणीही हे स्मारक वापरू नये अशी आमची अपेक्षा असेल, सगळ्यांचीच अपेक्षा असेल। आणि मला असं वाटतं की शेवटी जेव्हा एखादं राष्ट्रीय स्मारक होतं त्याचे काही नियम असतात, त्या नियमांचं पालन होईल अशी आपण अपेक्षा करूया। आदित्य ठाकरे बाळासाहेबांचं स्मारक हे जनतेचं असल्याचं फडणवीस म्हणाले। सरकारनं ताब्यात घेण्याची भाजपची मागणी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे